नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघूया थोडक्यात स्पीड न्यूजमध्ये. मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यातले अडथळे आता दूर होण्याची चिन्ह दिसत आहेत, कारण चीन आज वेटो मागे घेईल अशी शक्यता वर्तवली जाते. अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे गेल्या अनेक दिवसांपासूनचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी 30 वाहनं जाळली आहेत. कुरखेडा तालुक्यातल्या दानापूरमध्ये ट्रक, जेसीबी आणि ट्रॅक्टरसह इतर वाहनं जाळून टाकण्यात आली आहेत. इथे राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटकांवर हल्ला करण्यात आलाय. त्यांची नावं माऊली आणि तानाजी हळवणकर अशी कळत आहेत, आणि ही अवैध सावकारीच्या व्यवहारातून त्यांच्यावर हल्ला झालाय अशी प्राथमिक माहिती मिळते. नागपुरात ऊन चांगलंच तापलेलं आहे आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, मग त्यामुळे मे महिन्यात शाळा बंद ठेवण्याचे आदेश नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिलेत. दुपारच्या वेळेत मेट्रोचं कामही त्यामुळे आता बंद असणार आहे अशी माहिती कळते. वर्धा जिल्ह्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. 10% पाणीसाठा शिल्लक आहे. कारखान्यांना, MIDCला आणि रेल्वेला पाणी कपातीचा आता निर्णय त्यांना देण्यात आलेला आहे. कंपन्यांच्या पाण्यात 70% पाणी कपात करण्यात आलेली आहे. राज्यातले मंत्री आता दुष्काळ दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या सगळ्या परिसराची पाहणी करून पाण्याचे टँकर्स आणि चारा छावण्यांची आठवड्याभरात व्यवस्था केली जाणार आहे अशीही माहिती कळते. आज महाराष्ट्र दिनानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 1 मे 1960 महाराष्ट्राला स्वतंत्र ओळख मिळू शकली, पण ज्या राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान केलेले 107 हुतात्म्यांचं आज स्मरण केलं जात आहे. आजचा दिन कामगार दिन म्हणूनही साजरा होतो. पंतप्रधान झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अयोध्येत जात आहेत. मया बाजार इथे त्यांची काही वेळातच सभा होणार आहे. निवडणूक प्रचारात शहीद जवानांचा उल्लेख केल्याप्रकरणी पंतप्रधानांना निवडणूक आयोगानं आता क्लीन चीट दिली आहे. वर्ध्यातल्या प्रचारसभेत मोदींनी शहीदांचा उल्लेख केला होता. या प्रकरणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे मोदींविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अखेर सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे. चौकीदार चोर आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय असं राहुल गांधी यांनी माध्यमांना सांगितलं होतं, आणि त्यावर भाजपनं कोर्टाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती. त्यांचे वकील आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनु संघवी यांनी याबाबतची माहिती दिली. राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा वाद म्हणजे भाजपनं घेतलेल्या धसक्याचं फलित आहे असं विधान प्रियांका गांधींनी केलंय. भाजपनं निव्वळ मूर्खपणा माजवलाय आणि राहुल गांधींचा जन्म भारतात झाला, ते याच देशात वाढले, सर्वांना ठाऊक आहे, ते भारतीयच आहेत असं प्रियांका गांधी म्हणाल्यात. शास्त्री भवनमध्ये लागलेल्या आगीनंतर राहुल गांधींनी एक ट्विट केलंय. मोदीजी फाईल जळल्यात पण तुम्ही वाचलात असं नाही अशा आशयाचं काल राहुल गांधींनी ट्विट केलं होतं. महिला साधकावर बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूंचा मुलगा नारायण साईला सूरतच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. नारायण साईच्या बाबत काल हा निकाल देण्यात आधी निकाल देण्यात आला होता, आणि जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच नारायण साईला 1 लाखाचा दंडही ठोठावण्यात आला. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरेंबद्दल लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांचं कर्तव्यावर असताना निधन झालं, त्यामुळे त्यांना शहीद मानलं जाईल असं सुमित्रा महाजन यांनी करकरेंविषयी म्हटलंय. पण त्याचबरोबर करकरेंच्या दहशतवाद विरोधी पथकाचे ते प्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी संशय व्यक्त केलाय. पंतप्रधान मोदींची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी रद्द करा अशी मागणी तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली. तृणमूलचे 40 आमदार माझ्या थेट संपर्कात आहेत असा दावा पंतप्रधानांनी केला होता, ज्यावर तृणमूलनं आक्षेप घेतला. कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेसचं आता रूप बदललं जाणार आहे. डब्यांची लांबी, रुंदी, त्याचबरोबर प्रवेशद्वार आणि सुधारित रचनेचं बेसिन, शौचालय असं आता बदललेलं रूप असणार आहे. राजपत्रात नाव बदलायचं असेल तर त्यासाठीच्या ऑनलाईन अर्जात ट्रान्सजेंडरसाठी एक स्तंभ आता असणार उपलब्ध करणं आवश्यक आहे असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय. 29 वर्षांच्या लिंगबदल केलेल्या व्यक्तीनं नाव बदलण्याची परवानगी देण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईत 2018 ते 2019 या कालावधीमध्ये 191 पादचारी पूल आणि 89 रोडवर पुलांची सुरक्षा ऑडिट IIT मुंबईतर्फे करण्यात आलंय, ज्यात 280 पुलांचा सुरक्षा अहवाल अजून आलेला नाही. मुंबईतला महत्वाचा सायन उड्डाण पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीसाठी बंद असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून त्याची माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
महापालिका कर्मचारी आणि अधिकारी ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फटका धोकादायक इमारतींच्या कामांना बसलेला आहे. या इमारतींचं सर्वेक्षण, त्यांना पाठवली जाणारी नोटीस आणि इमारत खाली करण्यासाठीची कार्यवाही सध्या संथगतीनं होताना दिसते आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेनं हा सगळा परिसर होरपळून निघतोय आणि बहुतेक शहरांचं तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या घरात जात आहे. मंगळवारी मुंबईचं कमाल तापमान 34.6 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. नागपुरात 3 ते 4 दिवसात उष्माघातानं 12 नागरिकांचा बळी गेलाय. हिंगोलीत 2 तर अकोल्यामध्ये एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची माहिती कळतीय. धरणं आटायला सुरुवात झाली. राज्यातल्या धरणांमध्ये एप्रिल अखेर केवळ 19.63% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे पाणीबाणीला आता सामोरं जावं लागणार आहे. राज्य सरकारनं 2019 पर्यंत महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याची घोषणा केली आहे, पण अपुरा पाऊस आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही दुष्काळी परिस्थिती ओढवल्याचे चित्र दिसतंय. राज्यभरात 3555 गावांची तहान भागवण्यासाठी 4,500 टँकर्सनी पाणीपुरवठा करावा लागतोय. लातूरमध्ये पावसानं पाठ फिरवलेली आहे. पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. 10 दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय येथे घेण्यात आलेला आहे. लातूरकरांचे मोठे हाल होत आहेत. परभणीत तीव्र पाणीटंचाईचं संकट जाणवलं आणि पिण्याच्या पाण्याच्या संकटामुळे पाथरी तालुक्यात वाघाळा इथे रस्त्यांच्या कामासाठी या पाण्याचा वापर केला जातोय, ज्याचा निषेध केला जातोय. कोल्हापुरात भीषण पाणीटंचाई आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरचा परिसर थंड राहावा यासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर जमिनीवर ओतला जातोय. अंडाभर पाण्यासाठी एकीकडे नागरिकांना मात्र वणवण करावी लागते. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात आमगव्हाण इथल्या शेतशिवारामध्ये पाण्याच्या शोधात वांद्राच्या टोळीतलं एक पिल्लू विहिरीत पडलेलं होतं. तातडीनं वनविभागानं धाव घेत त्याची सुटका केली. पाणीटंचाईचा फटका वन्य प्राण्यांनाही बसतोय. वाशिममधली दृश्य आपण बघतो आहोत. तेथे पाण्याच्या शोधात असलेल्या 3 नीलगाई विहिरीत पडल्या होत्या आणि त्यांची त्यानंतर सुटका करण्यात आली. तर पंढरपुरात वनविभागानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत पाण्यासाठी विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढलंय. इतर बातम्या बघतो. LLB च्या 3र्या आणि 5व्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल विषयाची पुनर्परीक्षा 26 एप्रिलला घेण्यात आली आणि 27 एप्रिलला मूळ परीक्षेचा निकाल आणि पुनर्परीक्षेचा निकाल एकदमच घोषित करण्यात आला. पण मूळ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यायला मुंबईतल्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्रशासनानं नकार दिला. इंजिनिअरिंग त्याचबरोबर औषध निर्माणशास्त्र कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी 2 ते 13 मे या कालावधीत MHCET च्या परीक्षा घेतल्या जातील, ज्यासाठी CET सेलनं उमेदवारांना परीक्षेदरम्यान काय करावं आणि काय करू नये याच्या सूचना आता दिल्याचं कळत आहे. राज्यातल्या कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती शिक्षण विभागाकडून गोळा केली जाते आणि शाळा बंद करण्याच्या विभागात त्याच्यात घट होत असल्याची देखील चर्चा शिक्षकांमध्ये आहे. 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती अनेक जिल्ह्यातून गोळा केली जाते. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणखीन वाढल्यात. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विमाचा लाभ यापुढे बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जेटची स्पर्धक एअरलाईन असलेल्या विस्तारा जेटच्या 100 पायलट्स आणि 400 केबिन क्रूला घेण्याच्या तयारीत आहे. विस्तारा लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करते आणि त्यासाठी त्यांना अधिक मनुष्यबळाची गरज असेल. जेटचे पायलट्स त्याचबरोबर ग्राउंड स्टाफ आणि केबिन क्रू घेण्याचा फायदा त्यांना असा होऊ शकेल की सरकारी नियमानुसार सगळे परवाने आणि कागदपत्र जेटच्या कर्मचाऱ्यांकडे असणार आहेत. भारतीय स्टेट बँक आजपासून नियमामध्ये बदल करते. SBI च्या ग्राहकांना याचा फायदा होणार. SBI देशातली पहिली बँक ठरेल जी आपली लोन आणि डिपॉझिट रेट थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट सोबत जोडणार आहे. एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकांच्या रूपानं सध्या महासंग्राम सुरू आहे आणि जनतेचा कौल नेमका काय तो जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यातला आजचा प्रश्न आहे की शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी आहे का? यार तुमचं उत्तर काय आहे आम्हाला तुम्ही कळवू शकता नेता ॲपद्वारे, हो किंवा नाही या पर्यायांमधल्या एकाचं निवड करून. मुंबई मनपातल्या शाळेत पोषण आहार पुरवणाऱ्या महिला संस्था आणि महिला बचत गटांचं मानधन गेल्या काही काळापासून रखडलंय. याच मुद्द्यावर अमृता फडणवीस यांनी महापालिकेत अजय मेहता यांची काल भेट घेतली आणि महिलांच्या समस्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरेंच्या एका वक्तव्याबाबत सामाजिक कार्यकर्ते एस बालकृष्ण यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोल्हापुरातल्या सभेत राज ठाकरेंनी देशावर अतिरेकी हल्ला होईल असं वक्तव्य केलं होतं आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी पुन्हा एकदा हल्ला होईल असं वक्तव्य केलं होतं. याबाबत बालकृष्ण यांनी चेंबूरच्या पोलीस ठाण्यात ही तक्रार दिल्याचं कळतंय. अंबरनाथमध्ये मतदान करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. प्रसिद्ध उद्योजक डीएम भोईर यांचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय. चौथ्या टप्प्यातल्या मतदानावेळी मतदान केंद्रांवर मोबाईल फोनला बंदी होती, तरी हा व्हिडिओ व्हायरल कसा झाला, इथे यासाठीची परवानगी कोणी दिली, या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. दिवा पनवेल रेल्वे मार्गावर एक बेवारस मृतदेह पोलिसांना आढळला आणि याचा अधिक तपास केला असता मृतदेहाचं नाव लुचना सुना असल्याचं समोर आलेलं आहे. ज्याचा मित्र सौदागर याच्याकडून 4,000 रुपये त्यानं उसने घेतले होते आणि पैसे द्यायला टाळाटाळ केली जात होती. या प्रकरणी सौदागर यानं लुचनाचा गळा चिरून त्याची हत्या केल्याची माहिती कळते आहे. बातमी नांदेड शहरातली वाजेगाव परिसरात एका चालत्या ट्रकनं अचानक पेट कसा घेतला आपण बघतोय. खतानं हा भरलेला ट्रक होता आणि MIDC मधल्या कारखान्यात जात होता. भर रस्त्यात ट्रकला आग लागली आणि ट्रक चालकांना उडी मारली, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. ट्रकमध्ये खतांचा मोठा साठा होता. ही आग प्रचंड होती, संपूर्णपणे या ट्रकची तर वाताहात झाली आणि खताची पोती जळून खाक झाली. बातमी वर्ध्यात कान्होली कात्री इथे दारूच्या गुठ्यावर धाड टाकायला गेलेल्या 2 पोलिसांना गावकऱ्यांनी मार खाऊन त्यांना परत पाठवलंय. दारुड्यांच्या घरी न जाता भलत्याच व्यक्तीच्या घरी धाड टाकल्यामुळे हे गावकरी संतापले होते. अमरावतीमधली बातमी, जिल्ह्यातल्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून महर्षी गोरक्षण संस्थेनं अतिक्रमण केलंय. या वसतिगृहाच्या कामासाठी 4,84,00,000 निधी मंजूर करण्यात आला होता, पण बजरंग दल आणि गोरक्षक ठिकाणी या ठिकाणी अतिक्रमण हटवायला तयार नाहीयेत आणि हा वाद आता चांगलाच पेटत झालाय. भंडाऱ्यात शिवाजी चौक ते गांधी चौक या शहरातल्या मुख्य रस्त्यावर कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी आतापर्यंत 12 जणांना चावा घेतलाय. पाचारा तालुक्यातल्या खडकदेवळा इथे विषबाधा झाल्यामुळे 80 मेंढ्या दगावल्याचं कळतंय. खडकदेवळा धरणाजवळ पाणी पिण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती कळते. उत्तर प्रदेशातली बातमी, अलीगडमध्ये दिवसेंदिवस तापमान वाढत चाललंय. उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतपेयांचा आधारही घेतला जातोय. गुजरातमध्ये देखील तापमान वाढतंय. उष्णतेची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवते. वन्यजीवांना देखील याचा त्रास होतोय. गुजरातमध्ये वाळवंट परिसरात या वन्य प्राण्यांसाठी प्रशासनाकडून पाण्यासाठी विशेष सोय करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. बडोदा शहरात MS विद्यापीठात फाईन आर्ट एक्झिबिशन सध्या सुरू आहे. अनेक विद्यार्थी आपल्या विविध संकल्पनांवर आधारित प्रोजेक्ट्स इथे सादर करताना दिसत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये उधमपूरमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती पुरवली जाणारी व्हर्च्युअल क्लासरूम सध्या सुरू करण्यात आली आहे. नेसवाडियाला जपानमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. तुरुंगवास स्थगित झालाय, त्यामुळे वाडियांना दिलासा मिळाल्याची माहिती कळते. चिटोस विमानतळावर नेसवाडियाकडे 25 ग्रॅम गांजा सापडला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अली जफर वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना रडल्याची माहिती कळते. गेल्या वर्षी पाकिस्तानी अभिनेत्री मिशा शफीनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, पण पाक कोर्टानं हे आरोप फेटाळून लावत अली जफरची निर्दोष मुक्तता केली आणि त्यानंतर याविषयी प्रतिक्रिया देताना तो आपल्या भावांना रोखू शकला नाही आणि मुलाखतीदरम्यानच त्याला रडू कोसळलं. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठामध्ये गोळीबार झाल्याची भीषण घटना घडली आहे. कॅनडी हॉल बिल्डिंगमध्ये झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी 1 ताब्यात घेतलंय. जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. इराणकडून तेल आयातीवर बंदी अमेरिकेनं शिथिल करावी अशी विनंती भारताकडून केली जाते. अमेरिकेकडून अद्याप सकारात्मक उत्तर यावर मिळू शकलेलं नाही. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॅम्पिओ यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं कळतंय. नोव्हेंबरमध्ये ही आयात बंदी अंमलात आलेली होती. जपानचे राजे अकिहितो यांनी पदाचा त्याग केलाय. वृद्धापकाळामुळे त्या पदापासून दूर जात आहेत. 30 वर्ष ते या पदावर होते. त्यांचा मुलगा नारुहितो आता राजेपदावर विराजमान होतील. विद्यमान राजाच्या कार्यकाळाला किती वर्ष झाली त्यानुसार जपानी साल ठरतं, त्यामुळे 2019 हे साल जपानमध्ये नारुहितो 1 असं गणलं जाईल.
त्यात आपण बघणार आहोत, सुरुवातीला बघणार आहोत आयपीएल अपडेट. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्समधला सामना काल पावसामुळे अनिर्णित राहिला. 5-5 षटकांचा सामना पावसामुळे त्यानंतर खेळवला जाणार होता, पण त्यानंतरही पाऊस पडला आणि त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. महेंद्रसिंग धोनीची तब्येत गेल्या आठवड्यात बरी नसल्यानं आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीत तो चेन्नईचं नेतृत्व करू शकेल का नाही याबद्दलचा निर्णय नाणेफेकीच्या आधी घेतला जाईल अशी माहिती कळते. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या लढतीत लवकर बाद झाल्यामुळे नाराज झालेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं बॅट स्टंपला मारली होती आणि त्यामुळे सामन्याच्या मानधनातली 15% रकमेचा दंड त्याला ठोठवण्यात आलाय. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केलेला आहे. 17 वर्षीय लक्ष्यनं भारताच्या अजय जयराम आणि मलेशियाच्या टेक झीसू यांना पराभूत केलंय. 1983 वर्ल्ड कप विजयावर आधारित 83 या सिनेमाची चर्चा सुरू आहे. रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारतोय. नुकताच एक फोटो त्यानं शेअर केला. या फोटोत रणवीर 83 या सिनेमातल्या कपिल देव यांच्या रूपात नेमका कसा दिसेल हे यावरून स्पष्ट होत आहे. सुरेखा पुणेकर आणि रामदास आठवले यांची नावं चर्चेत आल्यानंतर बिग बॉसच्या घरात आणखीन कोण असेल याबद्दलची उत्सुकता सध्या वाढलेली आहे आणि अशी देखील माहिती कळते की कीर्तनकार देखील एखादे यामध्ये सहभागी होतील अशी देखील चर्चा आहे.